विद्यार्थी मित्र हो तुम्ही एखादा उतारा व वा परिच्छेद वाचता तो वाचल्यावर तुम्ही मनन करता व उतार्यातून नेमके काय सांगितले गेले आहे याचा आढावा घेता म्हणजे उतार्याचे आकलन करून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता पण हे आकलन नेमके कसे करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो गद्य आकलनासाठी काही महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण जाणून घेऊया आकलनासाठी दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचला पाहिजे दिलेला उतारा वाचून त्यातील मुख्य विचार संदेश अथवा विषय समजून घेतला पाहिजे उतारा वाचताना कठीण वाटणारे शब्द रेखांकित केले पाहिजे उतार्यात आलेली उदाहरणे व्यवस्थित समजावून घेतली पाहिजे उतार्यात आलेले कठीण व नवीन शब्द यांचा संदर्भानुसार अर्थ लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून उतारा आकलनाच्या महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया परीक्षेत गद्य आकलनासाठी एक उतारा देण्यात येतो दिलेल्या उतार्यावर आधारित सहा प्रश्न तयार करायचे असतात उतार्यात कधीकधी दिलेल्या उदाहरणावर वा म्हणीवरही प्रश्न तयार केला जाऊ शकतो उतार्याखाली लेखकाचे नाव व पुस्तकाचे नाव दिले असल्यास त्यावरही प्रश्न तयार केला जाऊ शकतो प्रश्न तयार करताना एक लक्षात ठेवायची बाब म्हणजे तयार केलेल्या सहा प्रश्नांमधून उतार्याचा आशय व्यक्त झाला पाहिजे आता आपण गद्य आकलनासाठी खालील उताऱ्याचा अभ्यास करू खालील गद्य उतारा वाचा व त्याच्या आशयावर सहा प्रश्न तयार करा उतारा वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे म्हणून वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिजे वेळेचा वेग किती हे कोणालाच सांगता येणार नाही पण जो वेळेचं भान ठेवतो त्याला वेळेबरोबर निश्चित जाता येतं वेळेचं महत्त्व जाणून जो कामाचे नियोजन करतो त्याला दैनंदिन कामाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींसाठी भरपूर वेळ देता येतो वेळेचे महत्त्व जाणणारी माणसे आपल्या छंदाची मनापासून पूर्तता करू शकतात दिवसभराच्या कामाच्या व्यापातून घरी आलेली व्यक्ती दीड दोन तास ग्रंथालयात वेळ घालवू शकते वेळ नाही ही सबब केवळ आळशी माणसेच देतात कारण त्यांच्याजवळ कामाचे कोणतेही नियोजन नसते त्यामुळे कामही वेळेवर होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे अशी माणसे अपयशाची धनी होतात आता वरील उतार्यावर आधारित पाच प्रश्न तयार करू प्रश्न एक कोणती गोष्ट मौल्यवान आहे दोन वेळेचा उपयोग कसा केला पाहिजे तीन कोणाला वेळेबरोबर जाता येते चार आळशी माणसे कोणती सबब देतात पाच कोणत्या प्रकारची माणसे आपल्या छंदांची मनापासून पूर्तता करू शकतात सहा कामाचे कोणतेही नियोजन कोणाजवळ नसते अशा प्रकारे आपण गद्य आकलनाचा अभ्यास केला